देवेंद्र फडणवीसांच्या शरद पवार यांच्यावरच्या टीकेला आता सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय आणि त्याच बातमीनं आपण बुलेटिनला सुरुवात करतोय. स्तर जनता ठरवते, अब की बार गोळीबार सरकार. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. काल लोणावळ्यामध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना व्यासपीठावरनं स्तंभी दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पवारांनी आपला स्तर पडू देऊ नये असं भाष्य केलं होतं. त्याला आता सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय आणि त्यांनी असं म्हटलंय की कोणत्याही नेत्याचा आणि व्यक्तीचा स्तर ही जनता ठरवते. खरं म्हणजे पवारसाहेब मोठेच आहेत. आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत, जवळपास 83-84 वर्ष किंवा 85 वर्ष जे काही त्यांचं वय असेल, म्हणजे राजकारणामध्ये त्यांचे जवळपास 55 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत. तर या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे. जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल. समाज मध्ये आपली काय स्थान आहे हे मायबाप जनता ठरवते, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, गृहमंत्री म्हणून जर देवेंद्रजींनी चांगलं काम केलं असतं तर आदरणीय पवारसाहेबांना व्यक्त करावंच लागतं नसतं मत. म्हणजे हर्षवर्धन पाटलांना धमकी, मदन बाफना जे एवढे वरिष्ठ नेते त्यांना धमकी, अब की बार गोळीबार सरकार, शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या माझ्या पुण्यामध्ये कोयता गँग बेफानपणे फिरतीये, ड्रग्ज सगळीकडे मिळत आहेत, त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही? मग होम मिनिस्टरनी स्वतःचं काम जर चांगलं केलं असतं तर आम्हाला कुणालाही बोलायची वेळच आली नसती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.